आता भाई धन्यवाद या ठिकाणी अंतिम सामना खेळला जातो जयभद्रा कबड्डी क्लब स्मशान मंडळ अर्थातच सुभाषचंद्र पाटील यांना देखील या ठिकाणी आता आपण सन्मानित केलं. जी कबड्डी आता खेळली जायची कबड्डी अगोदर देखील खेळली जायची परंतु तेव्हाचे खेळाडू आज देखील मनात राहिलेले आहेत. याचं कारण असं आहे की त्यावेळेचा त्यांचा खेळ हा पाहण्यासारखा होता, आता देखील खेळ पाहण्यासारखा आहे, परंतु त्यावेळी मित्रांनो आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आता मलाही जनरल पाटलांनी आम्हाला सांगितलं की पेधारचे संघ ज्यावेळेला देखील खेळायला यायचे ना त्यावेळेला ढेपडामध्ये खेळायला लागायचं. मग संध्याकाळपर्यंत ते खेळून खेळून अगदी ढेपडं बारीक व्हायची आणि मग खेळायला अगदी बरं वाटायचं. पण सुरुवातीला खेळायला मात्र अगदी डोके फुटून जायचे, रक्त बोंबाळ व्हायचे. म्हणजे ही त्यावेळची परिस्थिती होती. अर्थात जुन्यांचे अनुभव आहेत, आपल्याला नवीन मंडळींना मात्र त्याचा अनुभव नाहीये. आपल्याला मात्र हे शहरामध्ये कबड्डी खेळायला मिळते आणि म्हणून आज कबड्डी मध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं आपलं आयुष्य घालवलं आयुष्य असे अनेक दिग्गज कबड्डीचे कलाकार दिग्गज कबड्डीचे खेळाडू आज देखील व्यासपीठावर सामावन्न आहेत. आता आपल्याला लांब माध्यमामध्ये करायला लागतं. भविष्यात आपण आता पाहतोय प्रो कबड्डीच्या माध्यमातून जी बॅटवर कबड्डी खेळली जाते अजून सोयीस्कर झालं. म्हणजे जसजशी कबड्डी पुढे पुढे जाते तसतशी आपल्याला ऐशोआ आरामात मिळत चाललाय, सर्व सुखसोयी मिळत चालले. त्यावेळी अगदी कबड्डी आता मात्र खूप पैसे कबड्डीसाठी मोजावे लागतात. तरी सुद्धा आम्ही स्वाभिमानानं आणि अभिमानाने सांगतो की ही कबड्डी बिना खर्चिक आहे. फक्त एक काठी घ्यायची आहे, चार बाजूला रेखा मारायची आहे आणि कबड्डी खेळ सुरू झाला. अशी ही कबड्डी आहे. अर्थात कबड्डीचा इतिहास तसा खूप मोठा आहे आणि अशाच कबड्डीचा आज आपण हे कबड्डीचे सामने पाहतो. अर्थात जय संकेश्वर क्रीडामंडळाच्या प्रांगणामध्ये अर्थात हा उरलेला शेवटचा सामना म्हणजेच जयभद्रंग बेदिवसच नूतन हनुमान धवन हे सुद्धा आजूबाजूचे गाव आहेत. एका ग्रामपंचायतीमध्ये महत्वाचे दोन्ही संघ आहेत. अर्थात डबर ग्रामपंचायत मध्ये हे दोन्ही संघ मोडतात. नूतन हनुमान धवन असेल, भगत बेली असेल, परंतु एका ग्रामपंचायतमध्ये संघ आज एका अंतिम सामन्यामध्ये खेळतात. त्याच्यापेक्षा अजून वेगळी गोष्ट आणि चांगली गोष्ट काय हवी मित्रांनो? हे सर्वस्व अर्थात रायगड जिल्ह्यात रायगड जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा आहे, परंतु खेळतात मात्र ग्रामपंचायत मध्ये संघ. याचा खेळ सुंदर नाही कोण तो सुंदर मित्रांनो? या ठिकाणी आपल्या खेळाच्या कौशल्यावर खेळाच्या जोरावर हे दोनही संघांना सामोहरण करत अर्थात अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले आणि संघर्ष मात्र या ठिकाणी सुरू झाला. पाहण्यासाठी अनेक या ठिकाणी प्रेक्षकांना धन्यवाद देतो कारण या विभागातील नव्हे तरी अलिबागा तालुक्यातील हा मोठा रसिक प्रेक्षक वर्ग अर्थात हा कबड्डीचा गोतावळा सातत्यानं गर्दीनं या ठिकाणी दाटी करत असतो आणि या कबड्डीचा मनमराज आनंद मदत लुटत असतो. पुन्हा एकदा तर मला समीर पाटील एक अपेक्षित कढाया करणारा समीर पाटील आहे मित्रांनो. कधीही आपल्या संघाचा नक्षा बदलणारा समीर पाटील कधाही बाजार आहे. ज्याला रायगड जिल्ह्याचा अनेक वेळेला प्रतिनिधित्व केलेला आहे असा समीर पाटील आहे. असे अनेक खेळाडू मित्रांनो रायगड जिल्ह्याला या पत्रकार संघानं दिले ज्यामध्ये आता सोपी वेळे हा देखील ठाणे या ठिकाणी कबड्डी खेळतो. अनेक वेळेला रायगड जिल्ह्याच्या अंतिम सामन्यामध्ये खेळण्याचं साहस धाडस आणि प्रावीण्य हे बजरंग बेरी संघानं मिळवलेलं आहे. अर्थातच काही वर्षांपूर्वी पाटणेश्वर या ठिकाणी झालेल्या रायगड जिल्ह्याच्या चाचणीमध्ये अंतिम सामन्यामध्ये खेळण्याचं सुद्धा साहस बजरंग बेरी संघानं केलं होतं. आता हा बजरंग बेरी या ठिकाणी संघ खेळतो आणि प्रतिस्पर्धी संघ मात्र नुकसान हनुमान धवन रघुनाथ पाटीलांसाठी खेळाडू आहे. तिकडे मात्र भजेंद्र पाटलांसाठी खेळाडू आहे. आदर्श आहे कारण जुन्यांपासून बोलूया नव्या तंत्रज्ञावर असे अनेक खेळाडू या ठिकाणी बैठक देखील हजर आहे. असे अनेक खेळाडू आहेत मित्रांनो गर्दीमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळत आणि आज त्यांचाच आदर्श घेऊन हे खेळाडू सुद्धा त्यांच्या गावावर या कबड्डीमध्ये आपण या ठिकाणी या कबड्डीच्या मायावर आणि या मायावर अर्थात खरंच बघण्याचं काम मात्र या माझ्या खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी होते. तर कबड्डे बदलतात परंतु घामाने घेतलं तर इतिहास बदलतो. म्हणून आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मेहनत करा, परिश्रम करा आणि इतिहास बदला.
तर मुसल हनुमंतावर भद्रंग भीती अर्थात जयू राऊत अर्थात आमचे बंधू आहेत त्यांनी या ठिकाणी या दोनही संघांत जी हिस्ट्री आहे इतिहास आहे तो त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. नूतन हनुमान डबर हा देखील रायगड जिल्ह्यातील एक नामवंत संघ होता. आज देखील आहे लढूचा विचार केला तर आणि भद्रंग बेली हा देखील थोडी तोड संघ होता. अर्थात असे हे संघ रायगड जिल्ह्यामध्ये आज देखील नाव ठेवून आहेत आणि आपण देखील आज त्यांचं अनुकरण करत आपलं देखील नाव राहणार. तर रायगड जिल्ह्यातील बामणगाव येथील फायनल कोणी मारली तर ह्या एका संघाचं नाव येईल आणि उपयुक्त विजेता म्हणून त्या दुसऱ्या संघाचं नाव येणार आहे. म्हणजे आपण देखील रायगड जिल्ह्यामध्ये आपण नामोल्लेख आपला केला जाईल हे मला निश्चित. कारण आताची प्रसार माध्यम खूप फास्ट आहे मित्रांनो. आता काय घडतंय हे लाईव्ह मध्ये अनेक खेळाडू अनेक रसिक प्रेक्षक वर्ग यांना घरी पाहू शकतोय. एक चांगला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रायगड जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नवीन नियमानुसार या ठिकाणी ह्या कबड्डीची रचना केली गेली आणि निश्चितपणे या कबड्डीला एक चांगले आनंदाचे दिवस मात्र या ठिकाणी आक्रमकता आली आणि एक चांगला खेळ पाहण्याची नामी संधी मात्र आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला मिळाली. अशी ही कबड्डी अर्थात जय शंकेश्वर क्रीडामंडळाच्या क्रीडांगणामध्ये या ठिकाणी खेळली जाते. विरक्ष ठाकूर आपल्याला देखील धन्यवाद देईल. आपण देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला कॉपरेट करत आहात सकाळपासून. आपला देखील हार्दिक असं अभिनंदन. आपलं समोरचे रसिक प्रेक्षक मात्र आपण जरी चार पावलांनी चालला नाही तरी पण एका पावलाने जरी चालत असला तरी पण आम्हाला आम्ही आपल्याला नाराज करू इच्छित नाही आहोत. कारण व्यासपीठावर देखील अशी मंडळी आहेत ज्यांना ही स्पर्धा पाहायची आहे. खरोखर धन्यवाद देईन आपल्याला. कमी जागेमध्ये अधिक आनंद मात्र या ठिकाणी घेतला जातो याचं कारण फक्त रसिक प्रेक्षक वर्ग आहात. तुम्ही आहात म्हणून ही कबड्डी स्पर्धा आहे. अर्थात कोणती स्पर्धा असल्या जर या स्पर्धेतील रसिक प्रेक्षक वर्ग जर वगळला तर या स्पर्धेला मजाच काय राहील मित्रांनो. म्हणून रसिक प्रेक्षक हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे. आता स्पर्धेचा कळत स्पर्धेचा आत्मा भूषण मात्र त्यांना एक गुण मिळवतो. अर्थात उंचीनं जरी लहान असला तरी सुद्धा आक्रमकता चांगली आहे. गट जिंकण्याची चांगली त्याच्याकडे कसब आहे अर्थात कौशल्य आहे. आता मात्र वाळू ठाकूर हो 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 आणि वाळू मात्र इथे बाद होतोय. एक उंच पुरासा चढीत बांधायचा अंतिम सामन्यापर्यंत घेऊन येण्याचा सन्मान मात्र वाळू ठाकूर या कढाई बहादरानं आपला डबल या संघाला दिला. आता हा वाळू ठाकूर आता मात्र या कढाईमध्ये बाद झाला. कारण वेगळी संघ हा देखील तितकाच चांगला आणि जबरदस्त संघ आहे. आता मगाशी मी म्हटलं होतं कबड्डी स्पर्धा झाली अनेकळी संघानं सहभाग घेतला होता आणि आयोजन आणि जबरदस्त असं नियोजन. जय भद्रंग क्रीडामंडळाचे बाहेरचे जास्त सतीशजी पाटील यांना देखील मी धन्यवाद देईन. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व खेळाडू कार्यकर्त्यांच्या वतीनं भद्रंग बिरी या ठिकाणी हेमलला माहिती रायगड जिल्ह्यातील दर्जेदार स्पर्धा होती. एक चांगली स्पर्धा हेमल आपण करू शकतो कारण तशा प्रकारची नंतर बोलतो झाली होती. एक चांगलं नियोजन आणि आज या ठिकाणी लगेचच आपण जय शंकेश्वर क्रीडामंडळाच्या प्रांगणामध्ये ही जिल्हास्तरीय पुढची कबड्डी स्पर्धा पाहतोय. आता कबड्डीचा पूर मात्र मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक शनिवार रविवार हे देखील कमी पडत आहेत. मग मध्ये वार ऍडजस्ट करावे लागतात. आता ज्ञानवर्धन पाटील चंदू राऊत यांच्याबरोबर आम्ही सातत्यानं बोलत असतो आणि ते मात्र नेहमीच सांगत असतात मित्रांनो कबड्डीला आता खूप चांगले दिवस आहेत आणि भविष्यात देखील एक चांगली कबड्डी आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामना नूतन हनुमान डबर मध्ये जय भद्रंग बेली या दोन संघांमध्ये खेळला जातोय. पाहूया कोणता संघ या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरतो. पुन्हा एकदा सुयोग अर्थात सहा डबलची जास्ती प्रधान केलेला हा चढाई पाहतो. आता मात्र काय होतोय हॅलो या कोपऱ्याला माणसं वाटली बघा ए समोर उभे राहिले खाली बघा बाजूला खाली बसा. आपण सहकार्य चांगले करत सकाळपासून. आता मला माहित आहे कारण आता गर्दी पण वाढलेली आहे. आमच्या लहान मुलांना ही कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. सांगण्याचं कारण एकच आहे की आम्ही नेहमी आपल्या टायमिंग संदर्भात बोलत असतो. आता सर्व संघांना रायगड जिल्ह्यातील याचं कारण असं आहे. आज बघा या कबड्डी स्पर्धेला अनेक ज्येष्ठ कबड्डी रसिक आहेत अनेक लहान मुलं देखील आहेत. याचं कारण असं आहे
karena ini sudah ada lumpur yang dikali teman-teman. Yang tak anak tu, ini ada dahaga manci, Bagus. तर प्रत्येक जण ही कबड्डी स्पर्धा चांगली व्हावी म्हणून स्वतःहून पुढाकार घेऊन अशा स्पर्धांना योगदान देत असतो हा त्याच्या मनाचा मोठेपणा असतो कोणीही या ठिकाणी नावासाठी हबाबलेला नसतो मित्रांनो एक आपल्या गावाचा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा एक बंधुत्वाचं नातं निर्माण व्हावं एक एकीचं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं ही प्रत्येक मंडळाची इच्छा असते आणि त्या निमित्ताने प्रत्येक मंडळातील घटक एकत्र येत असतो आणि सगळे घटक सगळे व्यक्तिमत्व एकत्र आल्यानंतर सगळे सदस्य एकत्र आल्यानंतर एक आनंदाचं वातावरण तयार होत असतं आणि पाहुण्यांचा इथे सत्कार केला जातो सन्मान केला जातो ही मित्रांनो आपली संस्कृती आहे जी भारतानं जी महाराष्ट्रानं जी रायगडनं जी अलिबागनं आजपर्यंत जपली आहे पाहुण्यांचा सत्कार करा सन्मान करा आणि त्याच परंपरेनुसार त्याच पावलावर पाऊल ठेवून आज देखील आज अनेक ठिकाणी अशा स्पर्धा भरवल्या जातात विविध माध्यमातून विविध क्षेत्रातील विविध क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा संपन्न केल्या जातात आणि आज मात्र या ठिकाणी कबड्डीचा आनंद घेतला जातो वेळ काढण्याचा प्रयत्न अर्थातच भद्रक वेदी या संघाकडून केला जातोय कारण वेळ तोच संघ करतो ज्याच्याकडे आघाडी आहे आणि घाई तोच संघ करतो ज्याच्याकडे पिछाडी आहे सहा पाच दहा असा अनेक ठिकाणी संघ घेतले जातात जर आपण राज्य पातळीपर्यंत गेलो तर 20x20x5 अशा टायमिंगचं त्या ठिकाणी संघ खेळले जातात अनेक वेळेला आपण ऍडजस्टमेंट म्हणून मित्रांनो कधी 7 मिनिटे कधी 10 मिनिटे कधी 15 मिनिटे असे सामने खेळत असतो मग आपल्या खेळाडूंचा स्टॅमिना देखील मित्रांनो तेवढाच राहतो आपल्याला सवय तेवढीच लागते की 7 मिनिटांचा सामना खेळा चला विकल पडते 10 मिनिटांचा सामना खेळा विकल पडते 15 मिनिटांचा सामना खेळा विकल पडते परंतु ज्यावेळेला आपण राज्यस्तरापर्यंत खेळत असतो त्यावेळेला मात्र बरोबर 20 मिनिटांचा आपल्याला सामना खेळावा लागतो मग टायमिंग काढायचं कसं karena apa Coba 2-4 asin gaya tadi, jangan cewek itu naik.